आपल्या मागील सत्रात आपण पाहिले की बीजगणितीय पदे काय असतात मित्रांनो या सत्रात आपण बीजगणितीय पदांची बेरीज आणि वजाबाकी समजून घेऊया चला तर मग सुरू करूया आपला मित्र राज याच्याकडे पाच पेन्सिल आणि तीन पुस्तके आहेत त्याच्या वडिलांनी त्याला तीन पेन्सिल आणि दोन पुस्तके बक्षीस म्हणून दिली आता राजकडे किती पेन्सिल आणि पुस्तके आहेत राजकडे आता आठ पेन्सिल आणि पाच पुस्तके असतील आपण या तर्कापर्यंत कसे पोहोचलो आपण त्याच्याजवळ ज्या पेन्सिल होत्या त्यात त्याच्या वडिलांनी बक्षीस दिलेल्या पेन्सिली मिळवल्या त्याचप्रमाणे आपण त्याच्याजवळ आधीच असलेल्या पुस्तकात त्याच्या वडिलांनी बक्षीस म्हणून दिलेली पुस्तके मिळवली तर आपण हे पाहू शकतो की आधीपासून असलेल्या पेन्सिल्समध्ये नवीन पेन्सिली मिळवल्याने आणि आधीच्या असलेल्या पुस्तकांमध्ये आपण नवीन पुस्तके मिळवली आता असं समजा की राजची बहीण येते आणि त्याच्याकडून चार पेन्सिल आणि दोन पुस्तकं हिसकावून नेते तुम्ही मला सांगू शकता का की कि राजकडे किती पेन्सिल आणि पुस्तके उरली आहेत अगदी बरोबर चार पेन्सिल आणि तीन पुस्तके बीजगणितीय पदांची बेरीज आणि वजाबाकी सुद्धा अशाच तर्कांवर आधारित आहे चला पाहूया कसं ते मागील सत्रात आपण समजावून घेतलं की समान आणि असमान पदे काय असतात आता पुढील पदे पाहूया आपणास हे ठाऊक आहे की जर दोन पदांमधील बीजगणितीय गुणक समान असतील तर ते दोन्ही पदे समान आहेत पदे असमान असतील तर बीजगणितीय गुणकसुद्धा वेगवेगळे असतील जसे आपण पेन्सिलला पेन्सिलने जोडले आणि पुस्तकांना पुस्तकांनी जोडले त्याचप्रमाणे आपण फक्त दोन समान पदांना एकमेकात मिळवू शकतो आपण कधीही पेन्सिलला पुस्तकांशी जोडत नाही त्याचप्रमाणे आपण दोन असमान पदांना एकमेकात मिळवू शकत नाही वजा करताना सुद्धा असंच आहे फक्त समान पदेच एकमेकांमधून वजा करू शकतो आपण दोन असमान पदांना वजा करू शकत नाही चला या संकल्पनेला अधिक चांगल्या प्रकारे समजावून घेण्यासाठी एक उदाहरण पाहूया ही पदे पहा चला या दोन पदांची बेरीज करूया कंस उघडल्यानंतर आपल्याला हे मिळतं आपल्याला हे माहीत आहे एक की फक्त एकसारख्या पदांचीच बेरीज आणि वजाबाकी केली जाऊ शकते म्हणूनच आपण समान पदांचा एक गट बनवून घेतो आता जेव्हा आपण या दोन समान पदांच्या जोड्यांची बेरीज करू तेव्हा आपल्याला असं उत्तर मिळेल आपण दोन पदावल्यांची बेरीज करण्यासाठी आणखी एक सोपी पद्धत शिकलो आहोत पदावल्यांना एकाखाली एक अशा पद्धतीने लिहिणे जेव्हा आपण पदावलांना एकाखाली एक अशा पद्धतीने बेरीज करतो प्रत्येक पद एका वेगळ्या ओळीत अशा प्रकारे लिहिलं जातं की समान पद एकाखाली एक रकान्यात लिहिलं जाईल आणि आता आपण रकान्यांच्या हिशेबाने जोडूया प्रथम आपण या रकान्याच्या पदांची बेरीज करूया आणि त्यानंतर या रकान्यांच्या पदांची बेरीज करूया कारण आपल्याकडे दुसऱ्या पदावलीतील कोणतेही पद एचा सहगुणक नाही म्हणून सहा ए च्या खाली कोणतेही पद नाही तर आपण या सहा ला असंच लिहूया हे आपले शेवटचे उत्तर आहे जे अगदी असेच आहे या सत्रात आपण बीजगणितीय पदावल्यांची बेरीज आणि वजाबाकी करण्याच्या पद्धती पाहिल्या पुढील सत्रात आपण याला काही उदाहरणांसहित चांगल्या प्रकारे शिकूया